मोदी सरकारने यशस्वी 8 वर्ष पूर्ण केल्यानिमित्ताने भव्य बाईक रॅलीचे आयोजन रविवारी दास्तान फाटा शिवस्मारक येथे करण्यात आले होते. दरम्यान यावेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उरणमध्ये रविवारी काढण्यात आलेली बाईक रॅली शिवस्मारकाजवळून दिघोडे, चिरनेर, दिघाटी, पिरकोन, कोपरोली, खोपटा, भेंडकळ, टाउनशिप कॉलनी, नावासेवा पोलीस स्टेशन, करळ ब्रिज, उरण चारफाटा, ONGC रोड, अंबिकावाडी, मोठे नागाव तसेच घोसपाडा येथून आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयासमोर अशी फिरवण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, उरण नगरपालिका उपाध्यक्ष जयवंत कोळी, तेजस पाटील, जितेंद्र ठाकूर, रमेश पाटील, भूषण म्हात्रे, शैलेश गावण, सूरज ढवळे, मयूर पाटील, मिथुन पुरोज, राजेंद्र पाटील, रुपेंद्र ठाकूर, मिलिंद पाटील, मुकुंद गावण, प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते. आज भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्या मिळून भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षांनी 8 वर्षाचा जो सरकार स्थापनामध्ये अनेक विकासात्मक कार्य केली आणि या विकासात्मक कार्य करत असताना 8 वर्षामध्ये या जनतेला मोदी सरकारने भरभरून काही दिलेलं आहे. गरिबांसाठी अनेक स्कीम आणून दिलेल्या आहेत आणि ह्याचा उत्सव म्हणून आज युवक कार्यकर्त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आज बाईक रॅली काढलेली होती आणि खरोखरच या बाईक रॅलीमध्ये हे आपल्यासमोर जेवढे तरुण दिसत आहेत ते उत्स्फूर्तपणे आज जवळ 500 हजाराच्या संख्येनं आज बाईक इथं आज आपल्या सकाळपासून फिरत होते. 10 वाजल्यापासून पूर्ण उरण तालुकाभर त्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. सर्वतः या तरुणांचं सर्वांचं आम्ही भारतीय जनता पक्ष उरण तालुका यांच्या मनपूर्वक आभार मानत आहोत आणि त्यांचे स्वागतही करत आहोत. त्याचप्रमाणे कालच परवा दिवशीच आपण पाहिले की 3 जागा राज्यसभेवर भारतीय जनता पक्षाने निवडून आणले आणि खूप मोठं घवघव यश विरोधकांना चापक बसेल अशा पद्धतीनं आज भारतीय जनता पक्षाने सन्माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्य केलं आणि आपल्या 2 खरं तर निवडून येणाऱ्या सीट या होत्या परंतु 3 निवडून आणल्या. थोड्याशा मतं कमी होती तीसुद्धा भारतीय जनता पक्षा चाणक्य बुद्धीनं ह्या निवडून आणलेल्या आहेत. त्यामध्ये आपले जे महाराष्ट्राचे जे नेते आहेत त्यांचंसुद्धा इथं सर्वांच्या वतीनं अभिनंदन करत आहोत.